नाव समृद्धी धनीराम मरापात्रे आहे. मी इथे इयत्ता 4th मध्ये शिकत आहे. आज दिनांक 3 जानेवारी 2023 ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. तरी मी आपल्या समोर 2 शब्द सांगणार आहे. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले द्वार, तीच सावित्री आज जगाचे शिलेदार, तीच सावित्री आज जगाचे शिलेदार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मुख्याध्यापक मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच माझ्या लाख्या मित्रमैत्रिणींना आज मी आपल्या समोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात स्त्रियांना मुलींना शिक्षण घेण्यास मनाई होती. अशा त्या काळात 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. या ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई व ज्योतिरावांनी पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरून निघायच्या तेव्हा गावातील लोक त्यांना शेण दगड फेकून मारायचे. परंतु मनात तीव्र चित्त असताना त्या काही घाबरल्या नाहीत. अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरवली आणि शिक्षण व शिक्षण सुरूच ठेवले. पूर्वी